2611 अतिरेकी हल्ल्यानंतर अशा हल्ल्यांना तडक उत्तर देण्यासाठी सरकारने QRT स्थापन केली. महाराष्ट्र पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम. नमस्कार, मी मंगेश देसाई. येत्या 23 ऑगस्टला लालबत्ती नावाचा सिनेमा रिलीज होतोय. साई सिनेमा निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित. हा सिनेमा खरं तर मागच्या 26 जुलैला रिलीज होणार होता, पण तो मुद्दाम आम्ही फक्त तुमच्यासाठी म्हणून पुढे ढकलला. याचं कारण असं की 24 तारखेपासून जो पाऊस सुरू झाला होता, 25 तारखेला आम्ही असा निर्णय घेतला की हा पाऊस बहुतेक असाच चालू राहील आणि हवामान खात्याचा अंदाजसुद्धा तोच होता. म्हणून आम्ही एवढी चांगली कलाकृती तुमच्यापासून वंचित राहील तुमच्या बघण्यापासून म्हणून 1 महिना पुढे ढकलला आणि आता 23 तारखेला आम्ही हा सिनेमा तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत. या सिनेमामध्ये भार्गवी आहे आणि तेजस आहे, मनोज जोशी आहेत, रमेश वाणी आहेत, 20 खरे कमांडो आहेत आणि 7 कमांडो ॲक्टर आहेत. असा हा सिनेमा लालबत्ती. लालबत्ती हा सिनेमा पोलिसांच्या आयुष्यावरच आहे, पण मी म्हणतो की नुसत्या पोलिसांच्या आयुष्यावर नाही, तर महाराष्ट्र पोलिसांनी QRT डिपार्टमेंट स्थापन केलं होतं 2611 अतिरेकी हल्ल्यानंतर. हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये केलं होतं आणि याच्या मागचं कारण एवढंच होतं की पुन्हा जर अशा प्रकारचे हल्ले झाले तर त्यांना परतून लावण्यासाठी एक स्ट्रॉंग कुठली तरी मिलिटरी बेस असा एक कॅम्प असला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून QRTची स्थापना करण्यात आली. लालबत्ती हा जो सिनेमा आहे तो एक्झॅक्ट काय आहे हे तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर, लालबत्ती नाव का ठेवलं किंवा लालबत्ती म्हणजे काय हे सिनेमा बघितल्यानंतरच कळेल. पण हा सिनेमा म्हणजे पोलिसांमधल्या माणसाची माणुसकी दाखवणारा आहे. पोलीससुद्धा माणूसच आहे, त्यांनी फक्त म्हणजे त्यांनी खाकी वर्दी घातली म्हणजे तो काही सुपरमॅन होत नाही असा आमचा त्यात एक डायलॉग पण आहे. आणि ते खरं आहे, आपण त्यांच्याकडनं खूप अपेक्षा करत असतो, पण अपेक्षा करत असताना आपण नकळतपणे त्यांच्याबद्दल खूप निगेटिव्ह बोलायला पण सुरुवात करतो. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे सिनेमे बघितले असतील तर पोलीस व्हिलन आहे, पोलीस कॉमेडियन आहे, पोलीस करप्ट आहे, आपण एवढंच फक्त दाखवत आलो. पण पोलिसांमध्ये एक माणूस आहे आणि तो जेव्हा माणूस जागा होतो तेव्हा तो कुठल्या लेवलला जातो हे कधीच आपण दाखवलं नाही किंवा कधी बघितलं पण नाही. लालबत्ती या सिनेमामध्ये कमांडो ऑफिसर आणि त्याचा कमांडो शिष्य यांच्यातल्या नातेसंबंधाची खूप सुंदर अशी कहाणी आहे. या सिनेमाची सुरुवात जी झाली ती अशी झाली की श्रीकांत सोंडे नावाचे एक PSI ज्यांच्या आयुष्यात ही घटना घडली ते योगायोगाने माझे मित्र झाले. माझं त्यांच्या जेव्हा डिस्कशन सुरू झालं तेव्हा लक्षात आलं की हा माणूस खूपच इमोशनल आहे, पण तरीसुद्धा हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये PSI लेवलला आहे. मग चर्चा करता 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 त्यांनी ही स्टोरी मला सांगितली आणि मला असं वाटलं की ही कथा खूप इन्स्पिरेशनल आहे, खूप मोटिवेशनल आहे आणि ही त्या मुलांसाठी खूप थॉटफुल आहे जे अनाथ आहेत किंवा जे स्वतःच्या आईवडिलांपासून डिटॅच आहेत पण आयुष्यात काहीतरी करू इच्छितात. आणि ही कथा त्या पोलीस अधिकाऱ्याची आहे ज्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये एक माणूस जागा आहे अजूनही आणि त्याला माणुसकी लेवलवर पोलिसी खाक्या सोडून काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि हा सिनेमा करायचा ठरला, संतोष सोनावळेकर जे आमचे सिनेमाचे निर्माते आहेत त्यांना हा विषय ऐकवला, याच्याबरोबर बाकी पण विषय बरेच ऐकवले होते गिरीश मोहितेंनी, पण ते म्हणाले नाही नाही मला हाच सिनेमा करायचा आहे कारण हा समाजाला काहीतरी देणारा सिनेमा आहे. ह्याच्यामध्ये लॉस प्रॉफिट हा मुद्दा मी ठेवत नाही, तर माझ्याकडनं काहीतरी समाजाला देणं आहे म्हणून मला हा सिनेमा करायचा आहे. कास्टिंग सुरू झालं, गिरीशने आग्रह धरला की हा रोल तूच करायचा आहेस, कुठलंही चॅलेंज मला दिलं तर मी ते पूर्णत्वाला नेण्याची म्हणजे मी ते ठरवतोच की आता हे पूर्ण केलंच पाहिजे. योगायोगाने असं झालं की या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच पोलीस ऑफिसर्सबरोबर माझी ओळख झाली होती कुठल्या ना कुठल्या कारणाने. आणि जेव्हा मी ही स्क्रिप्ट वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा पोलीस ऑफिसर आजपर्यंत कधीही लोकांनी बघितलेला नाही असा आहे. कारण लोकांनी पोलीस ऑफिसमधले वेगवेगळे पैलू बघितले असतील पोलिसांमधले, पण पोलिसांमधला माणूस कधी बघितला नाही. आणि मी आत्तापर्यंत भेटलेल्या सगळ्या पोलीस ऑफिसर्स बरोबर त्यांचं फॅमिलीबरोबरचं कसं रिलेशन आहे, मुलांबरोबरचं कसं रिलेशन आहे, त्यांचे ज्युनियर सिनियरबरोबर कसं रिलेशन आहे, क्रिमिनल्सबरोबर कसं रिलेशन आहे, हे सगळं पडताळायला सुरुवात केली.
आणि माझ्या हळूहळू लक्षात आलं की श्रीकांत सोंडे ज्यांच्या आयुष्यात ही कथा घडली होती त्यांच्यातला माणूस आणि मी जो एक पोलीस ऑफिसर निवडतो आहे हे कुठेतरी सिमिलर लेवलला जात आहेत. आणि जेव्हा मी सिनेमा बघितला, पूर्ण झालेला बघितला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की येस, कुठेतरी मी जो अभ्यास करत होतो किंवा माझ्या मनातला एक पोलीस ऑफिसर होता जो चांगला पोलीस ऑफिसर आहे, जो खरा आहे, तो मी प्रेक्षकांपर्यंत आणतो. खरं तर हा सिनेमा पूर्णपणे मला असं वाटतं तेजस आणि मंगेशवरती जरी कॉन्सन्ट्रेटेड असला, कारण विषय त्यांचा आहे, पण आपण आज समाजात वावरताना आपल्याला अनेक वेळेला पोलीस रस्त्यात उभा दिसतो किंवा आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मिलिटरीच्या लोकांना बघतो किंवा स्पेशल फोर्स असतात किंवा स्पेशल टास्क करणारे कमांडोज असतात. ती जरी शेवटी आपण कितीतरी वेळेला म्हटलं की ते आपल्यासाठी आहेत आणि आपण त्यांना गृहीत धरतो, पण त्यांची शेवटी एक फॅमिली असतेच, घरच्यांसाठी त्यांना काही ना काहीतरी करायचंच असतं. पण हे घरचे ह्या सगळ्या त्यांच्या प्रवासात त्यांच्याबरोबर कसे आणि कुठे उभे राहतात हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला असं वाटतं की सणावाराला आपल्या घरातल्या प्रत्येक माणसांनी घरी असावं, पण पोलीस लाईनच्या कार्यक्रमात म्हणजे ज्या क्वार्टर्स असतात त्या कार्यक्रमात जेव्हा गणपतीला मी गेले होते एक वर्ष आरतीसाठी, तेव्हा मला असं जाणवलं फक्त बायका होत्या आणि त्यांची मुलं होती, कोणी पुरुष मंडळीच घरात नव्हतं. आणि म्हणून ते दरवर्षी 10 दिवस 10 ॲक्ट्रेसेसना बोलून आरती करतात. तर मी त्यांना म्हटलं असं का, तर म्हणे कोणी आमच्याकडे सणावाराला कधी नवरा घरी असायची सवयच नाही आहे, गोडाधोडाचं पण ते रात्री अपरात्री ड्युटी संपवून येतात तेव्हा मग घरी ऑलरेडी ते इतके गुलालात आणि असे माखून आलेले असतात, ते आंघोळ करतात शांतपणे आणि मग भूक लागली तर जेवतात, कारण ताई तुम्हाला वाटेल पण दिवसभर ह्या आवाजात जेव्हा ते उभे राहतात ना त्याच्यानंतर घरी येऊन झोपसुद्धा माणसाला लागत नाही. कारण आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो जिथे खूप मोठा आवाज असतो, तिकडनं तुम्ही बाहेर आल्यानंतर खूप वेळ तुम्हाला ऐकायलाच येत नाही, तशी त्यांची परिस्थिती झालेली असते. कारण ते दिवस दिवस उभे असतात, मग कोणीतरी त्यांना प्रेमाने खरंच वडापाव खायला घालतं, कोणीतरी त्यांना पाणी देतं, करणारी माणसं खूप आहेत, मी नाही असं म्हणत नाही, पण शेवटी त्या माणसाला सुद्धा एक 2 तासाची का होईना शांत झोप हवी असते म्हणून तो घरी येतो. आणि घरी आल्यानंतर त्याच्या घरची माणसं त्याच्या पाठीशी कशी उभी राहतात ह्याचं चित्रण, याचं प्रतिनिधित्व करणारं सायलीचं कॅरेक्टर आहे. सो मला हे करताना खूप आनंद ह्या कारणासाठी झाला की ती नेहमीची जरी गृहिणी असली तरी तिचा हा गृहिणीचा रोल करताना ती एका रिस्पॉन्सिबल, आपण जबाबदार पोलीस अधिकाऱ्याची बायको आहे आणि अशा रेस्क्यू टीमचा जो हेड आहे त्याची बायको आहे, जिला हा अंदाज आहे की आपला नवरा दिवसभर कशाकशातनं जात असेल आणि तो घरी आल्यानंतर त्याला काय त्या बायको म्हणून माझ्याकडनं अपेक्षा आहे, हे सांभाळणारी ती बायको आहे, ह्याचा मला खरंच खूप अभिमान आहे. कारण त्याला बॅकस्टोरी आहे ना, त्याला मुलगा आहे, त्या मुलाला क्रिकेटर व्हायचं आहे, त्याचे स्वतःची स्वप्न आहेत. सो ह्या सगळ्यामध्ये नवरा बायकोचं रिलेशन, वडिलांचं आणि मुलाचं रिलेशन हे सांभाळताना ती आई काय पद्धतीने त्याचे प्रॉब्लेम हँडल करून घराला पूर्णपणे घर म्हणून सांभाळत असते. माझा अनुभव खूपच छान होता, कारण मंगेश सरांबरोबर आणि गिरीश सरांबरोबरच पहिला सिनेमा करायला मिळणं हे म्हणजे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे माझा एक्सपिरियन्स असं म्हणायचं तर सुरुवात आमची जी झाली ती ट्रेनिंगपासून झाली, त्यामुळे त्या ट्रेनिंगमधला एक्सपिरियन्स खूपच छान होता. 21 दिवस मंगेश सर, मी आणि बाकी इतर पण ॲक्टर्स आहेत ज्यांनी ॲक्च्युअल QRT कमांडोजबरोबर ट्रेनिंग घेतलेली आहे, तो एक एक्सपिरियन्स वेगळा, म्हणजे ॲक्टिंग सोडून एक होता की ज्याच्यात QRTच्या कमांडोजचं लाईफ काय आहे, त्यांचं ट्रेनिंग कसं होतं, ते किती मेहनत करतात हे सगळं शिकायला मिळालं. मग शूटिंग सुरू झाली, शूटिंगमधली गंमत एक वेगळीच होती की मंगेश सरांबरोबरच्या सीन्समध्ये जे काय मला शिकायला मिळालं, गिरीश सरांचं डिरेक्शन आहे, मग तिकडे अजून वेगळ्या त्यांच्या काही टिप्स असायच्या ॲक्टिंगमधल्या, त्या सगळ्या शिकायला मिळाल्या. त्यामुळे एक ओव्हरऑल बघायला गेलं तर माझा एक्सपिरियन्स खूपच छान होता या फिल्ममध्ये. भूमिकेबद्दल सांगायचं तर मी गणेश नावाच्या कमांडोचा रोल प्ले करतो आहे आणि हा जो कमांडो आहे हा बाकी जे QRTमधले कमांडो आहेत त्यांच्यापेक्षा जरा वेगळा आहे. तो त्यांच्यात मिक्सअप होत नाही आहे किंवा जास्त बोलत नाही आहे, कधी रागवतो, तर मग तो असा का वागतो हा प्रश्न मंगेश सरांना, म्हणजे SB पवार जे कॅरेक्टर ते प्ले करतात त्यांना हा प्रश्न पडतो की हा असा का वेगळा वागतो. मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यांना काही जी काही उत्तर मिळतं त्या प्रश्नाचं, त्याच्यानी त्या दोघांमधली काय केमिस्ट्री आहे, मग ते कसं पुढे त्या गोष्टीला हँडल करतात, ह्या सगळ्याबद्दल फिल्म आहे. आणि हे असतानाच QRTमधले कमांडोज
त्यांची ट्रेनिंग कशी होते, त्या व्यतिरिक्त ते किती स्किल्ड आहेत आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, म्हणजे आपण मुंबई म्हटलं किंवा ठाणा म्हटलं, तर ह्या ज्या QRT टीम्स आहेत ह्या किती लेवलची ट्रेनिंग करतात आणि ते किती फिट आहेत आपल्या सगळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी, हे सगळं पण आहे फिल्ममध्ये. परत जे ड्रामा आणि इमोशन बरोबर तेवढ्याच लेवलची ॲक्शनसुद्धा आहे. गिरीश सरांनी एक लास्टचा सिक्वेन्स ॲक्शनचा खूप सुंदर डिरेक्ट केला आहे आणि तो म्हणजे खरंच बघण्यासारखा आहे. एकदम रिअलिस्टिक आहे आणि त्याच्यात हे जे कमांडोज आहेत हे कसे आतंकवाद्यांना सामोरे जातात हे सगळं त्याच्यात दाखवलं गेलं आहे. आता ही तयारी म्हणजे, तर तयारीचं काय झालं की बऱ्याच दिवसांपासून माझ्या पोलीस डिपार्टमेंटमधल्या अनेक अधिकाऱ्यांबरोबर संबंध येत होता या आणि त्या कारणाने, त्यामुळे मी त्यांना बघत होतो. त्यांच्या केबिनमध्ये बसलेले असताना सिनियरशी कसं बोलतात, ज्युनियरशी कसं बोलतात हे माझ्या लक्षात येत होतं. त्या पोलीस ऑफिसरच्या घरी जेव्हा मी जायचो तेव्हा ते त्यांच्या फॅमिलीबरोबर कसे असतात, काही वेगळं नाही आहे. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल पोलीस ऑफिसर म्हणजे घरचे सगळे दबून असतील, अजिबात नाही. पोलीस ऑफिसरसुद्धा बायकोला घाबरतच असतो, यार काही वेगळं नाही. पण आपल्याला उगाच वाटत असतं असं की नाही पोलीस ऑफिसर म्हणजे घरी एकदम टेरर सगळं असेल. पण हे सगळं बघत 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 माझ्या गोष्ट लक्षात आली की याच्या बरोबरीने अजून एक महत्त्वाची गोष्ट करणं फार गरजेचं आहे, की मी ऑथेंटिक दिसणं गरजेचं आहे, ते सात कमांडो ऑथेंटिक दिसणं गरजेचं आहे आणि गणेशसुद्धा ऑथेंटिक कमांडो दिसणं गरजेचं आहे. मग आम्ही 21 दिवस कमांडो ट्रेनिंग घेतली. कमांडो ट्रेनिंग म्हणजे जेन्युअन कमांडो ट्रेनिंग, त्याच्यामध्ये कुठलीही लपवा छपवी नव्हती किंवा कुठल्याही पळवाटा नव्हत्या. रोज सकाळी 5:30-6 उठायचं, त्यांच्या पद्धतीने जिम करायचं, त्यांच्या पद्धतीने रनिंग करायची, ते सांगतील तसंच सगळं करायचं आणि 9:30 परत घरी यायचं. आफ्टर 9:30 या लोकांचं वेपन ट्रेनिंग असायचं. म्हणजे आज ही सगळी कमांडो मंडळी जी आहे ही 20 खऱ्या कमांडोंबरोबर यांनी ट्रेनिंग घेतली आहे. मी जसं मंगेश म्हणाला तसं कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक वेळेला अनेक पोलीस ऑफिसर्सना आपण भेटतो आणि त्यांची एक महिला विंग असते, मिलिटरीमधल्या लोकांची पण असते आणि ह्या बायकांची पण असते. मी कायम पाहिलं या बायकांमध्ये ना, ह्या ज्या पोलीस ऑफिसर्स आणि मिलिटरी कमांडोज आणि सगळ्यांच्या बायका असतात ना, ह्यांच्यामध्ये एक प्रकारचा ठहराव असतो. त्या परिस्थितीशी त्यांना माहिती आहे की जुळवून घेणं हे जुळवून घेणं नसतं, ते त्यांना करावंच लागतं. मग त्यांना ते मॅनर्स पाळावे लागतात, त्यांना ते त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक ते एटिकेट्स येतात, ऑटोमॅटिक त्यांना ते करावं लागतं आणि ते करताना ते अतिशय हसतमुख असतात. म्हणजे कधी एखादी हाऊसवाईफ आपल्याला चिडचिड झालेली दिसेल पण त्या बायका नेहमी छान हसतमुखाने सगळं करतात. म्हणजे आम्ही जेव्हा कार्यक्रमांना मुंबईच्या बाहेर जातो तेव्हा बरेच वेळेला कमिशनरांच्या घरी जेवण असतं किंवा असं गेलं ना की त्या बायकांमध्ये ते अगत्य असतं आणि ते अतिशय प्रेमाने करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचं घर अतिशय टापटीप असतं, प्रचंड टापटीप असतं, कारण ती आवडच झालेली असते तशी. त्यांच्या घरी आपण पटकन कुठल्याही ताटात काहीही जेवायला घेतो असतं, त्यांच्या घरी ते सिस्टमॅटिक असतं सगळं. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी सिनेमामध्ये फॉलो केल्या की त्याला एसीने तो ऑफिसला निघतोय तर त्याला डबा देताना असं तिचा हात ती पहिला नॅपकिननी पुसते, आपली आई पटकन देते डबा, आपली आई असं बघत नाही की तिचा हात खराब आहे का नाही. पण त्या बायका खूप टापटीप असतात, एप्रन लावून काम करतात. सो मी या छोट्या छोट्या गोष्टींचा तो एक कॅरेक्टर म्हणून विचार केला आणि आमच्या दोघांच्या सीन्समध्ये मी नक्कीच ती मॅच्युरिटी आणायचा प्रयत्न केला जी त्या बायकांमध्ये मला जाणवली, की अनेक वेळा त्यांच्या अचानक बदल्या होतात. काही वेळा एखाद्या केसवरून त्यांना रस्टिकेट केलं जातं, काही वेळा डिमोशन होतं, काही वेळा त्यांना काही काळासाठी रस्टिकेट केलं जातं आणि मग काही वेळा डिमोशन म्हणजे मुंबईमधनं डायरेक्ट त्यांना कुठेतरी दूर गावात पाठवलं जातं. हे त्यांचं सिस्टम आहे. पण ते नवऱ्याला वाईट, म्हणजे नवऱ्याला दुःख कशाचं होऊ शकतं की मला हे झालं आहे आणि आता ह्याच्यावर माझ्या फॅमिलीला सफर करावं लागणार आहे. पण त्या बायका इतकं स्ट्रॉंग असतात ना की त्या आनंदाने ॲक्सेप्ट करतात की ठीक आहे जावं लागेल ना तर जाऊ आपण. तसंच ते आम्ही इमोशनल सीन्स करताना मी हे लक्षात ठेवलं की त्या बायकोचा नवऱ्याला प्रचंड सपोर्ट असेल, तुला जे करायचं ते कर, मी तुझ्या पाठीशी उभी आहे आणि तू घराचं टेन्शन घेऊन या घराचा उंबरठा ओलांडू नकोस, तू बाहेर पड, मला टेन्शन घेऊ दे. की मला असं वाटतं कितीतरी पोलीस बायकांना दुर्दैवाने हे टेन्शन असेलच ना की रात्री नवरा परत येईल की नाही. म्हणजे आज तर सगळ्यांचीच परिस्थिती ती आहे की पावसापाण्यात काय किंवा बॉम्ब ब्लास्ट काय किंवा दुर्दैवाने अनेक इतक्या गोष्टी झाल्या आहेत की सॉरी म्हणजे आज आपणही घरातनं बाहेर पडल्या रात्री परत येऊ की नाही याची आपल्यालाही शाश्वती नाही, इतकी भीषण परिस्थिती आता सगळ्याच बाबतीत झालेली आहे.
पण त्या बायकांना तर विशेष असं वाटतच असेल ना, अचानक कुठल्या फोर्स कामाला जावं लागलं काय, पण तरी त्या बायकांच्या मनात तो कॉन्फिडन्स असतो. सो हा कॉन्फिडन्स दाखवणं एक कॅरेक्टर म्हणून माझ्यासाठी वेगळं होतं की आपला नवरा घरी परत संध्याकाळी येईल की नाही याची खात्री नसताना अतिशय मोकळ्या मनाने हसतमुखाने आपल्या नवऱ्याला प्रत्येक संभाषण करताना घरातल्या विवंचना त्याच्यापर्यंत न पोचवता आपल्या लेवलला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून नवऱ्यासमोर मात्र छान आपलं घर छान आहे आणि तू काळजी करू नकोस हे चित्र उभं करण्याचं ते कॅरेक्टर आहे. आणि ते मला असं वाटतं की मी अनेक पोलीस बायक म्हणजे ज्यांच्या ज्यांचे मिस्टर किंवा नवरा पोलिसांमध्ये अशा बायकांना खूप जवळून पाहिलं त्यामुळे मला करायला सोपं झालं. दोन म्हणी, एक तर सिनेमाचा क्लायमॅक्स जो शूट झाला आहे तो मी आत्ता सांगू शकत नाही कारण सिनेमामधली ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तो क्लायमॅक्स ज्या पद्धतीने शूट झाला होता ते खूप अंगावर आलं होतं सगळं शूट करताना ॲक्च्युलीसुद्धा. कारण आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा एखाद्या कॅरेक्टरला प्ले करत असतो, पण एक दिवस आपण जर त्या माणसाच्या शूजमध्ये जर इंग्लिशमध्ये म्हणतात की वेअर हर शूज वन्ससाठी, तर त्या माणसाचे शूज घातल्यानंतर तो माणूस कशाकशातनं गेला असेल आणि त्या माणसाला काय भावना त्या क्षणी असतील ते एक्सप्रेस करताना खूप मला स्वतःला त्रास झाला होता. तो सीन शूट करणं, तो सीन खरं तर आम्हाला टेक्निकली लवकर शूट करावा लागणार होता कारण वेळेचं बंधन होतं, कारण सगळं रिअल लोकेशन्स गाड्या आणि ते सगळे पोलीस ऑफिसर्स पण खरे उभे सगळे खरे पोलीस ऑफिसर्स होते त्यामुळे आम्हाला वेळेचं रिस्ट्रिक्शन होतं. बाकी सगळ्या गोष्टी पण ते शूटिंग म्हटल्यानंतर असतात त्या होत्या, पण ते शूट करणं वॉज खरंच खूप डिफिकल्ट. आणि माझा आणि मंगेशचा एक सीन आहे, या सीनमध्ये मी त्याला म्हणते की तू दे नोकरी सोडून आपण गावाला जाऊ आणि शेती करू. सो त्याला असं वाटतं खरंच तुला हे चालेल, तर मी म्हणते हो तिथे मग तिला माहितीये की तिचा नवरा काय केपेबल आहे, पण केवळ त्याचं डिप्रेशन आणि त्याला आलेलं नैराश्य बघून तिला असं वाटतं की नाही तू हे करू नकोस ज्यातनं तुला आनंद मिळेल, कारण इतकी वर्ष तुला या नोकरीने आनंद दिलाय, आता जर ती गोष्ट तुला आनंद देत नसेल तर ती सोड. हे दोन्ही सीन मला असं वाटतं माझ्यासाठी सीन करताना खूप छान आहे पण लक्षात राहिले. मला क्लायमॅक्स प्री क्लायमॅक्सला एक सीन आहे माझा, ती सिच्युएशन मी तुम्हाला आत्ता सांगत नाही, पण त्या सिच्युएशनमध्ये ना माझी द्विधा मनस्थिती असते की मी हे करू की नको करू. खरं पाहिलं तर जनरल सीनमध्ये तो ढसाढसा रडला असता किंवा खूप डोळ्यातनं पाणी आलं असतं किंवा जास्त इमोशनल झाला असता, पण गिरीशने मला सांगितलं होतं की तुझ्या डोळ्यातनं पाणी आलं नाही पाहिजे, तू ढसाढसा रडणार नाहीस, तू इमोशनल पण होणार नाहीस. पण म्हटलं मग करू काय, तर लोक कसं इमोशनल होतील, प्रेक्षक कसं इमोशनल होतील याचा विचार तू कर. आणि ही माझ्यासाठी परीक्षा होती एक नट म्हणून. पण जेव्हा मी शो बघितला आणि मग आजूबाजूच्यांना बघत होतो तेव्हा मी गिरीशला भारानंतर म्हणलं हॅट्स ऑफ, म्हणजे दिग्दर्शक जो विचार करतो ना तो फार पलीकडचा विचार करत असतो आणि तो सगळ्यात आवडता सीन आहे माझा. मला दोन सीन्स खूप आवडतात, एक तर जो ॲक्शन सिक्वेन्स आहे आमचा टेररिस्टच्या अगेन्स्ट जी कारवाई करतात क्यूआरटी कमांडोज, तो खूप मेहनतीने शूट झाला आहे आणि तो स्क्रीनवर पण तेवढाच भव्य दिसतो आहे त्यामुळे तो मला आवडतो. आणि एक पर्सनल लेवलवर एक सीन जी मला आवडते ती क्यूआरटी डिपार्टमेंटमध्ये एक पनिशमेंट देण्याची पद्धत आहे क्रॉलिंग म्हणतात त्याला, तर मला ती क्रॉलिंगची सीन करायची होती आणि त्याच्यात ऑफकोर्स म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी आपण शूट करतो आणि त्याच्यामध्ये रिटेक्स होतात, तर ते करताना माझ्या दोन्ही हातांना इंजुरी झाली आणि दोन्ही एल्बोजची स्किन पूर्ण हे झालेली आणि सोलवटलेले हात, तर ती आणि ते शूटिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच होतं त्यामुळे पूर्ण फिल्मची शूट मी ती इंजुरी घेऊनच केलेली आहे त्यामुळे ती सीन मला स्पेसिफिकली खूप आठवते. मी एवढंच सांगेन की 23 ऑगस्टला जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र पोलिसांबद्दल क्यूआरटी डिपार्टमेंटबद्दल अभिमान जास्त उंचावेल आणि तुम्ही मनापासून म्हणाल की यस ही माणसं आहेत म्हणून आपण महाराष्ट्रात सुरक्षित आहोत आणि नकळतपणे तुम्ही जय हिंद ठोका. पहिल्यांदा मराठीमध्ये इंडियन सिनेमामध्ये तर पहिल्यांदाच 100% क्यूआरटीवरती फिल्म आहे क्विक रेस्क्यू टीम आपण ज्याला म्हणतो, पण मराठीमध्ये मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की मंगेश माझा खूप चांगला मित्र आणि तेजस ह्या दोघांनी खरं कमांडो ट्रेनिंग घेतलं आहे. सो मला असं वाटत नाही मराठीत कुठल्या ॲक्टरनी हे खरं कमांडो ट्रेनिंग घेतलं असेल.
सो त्यांची मेहनत, आमच्या सगळ्यांची मेहनत आणि आपल्या समाजाचा एक भाग जे आपल्यासाठी एवढं काही झटत आहेत आणि लढत आहेत त्यांच्यासाठी आपण ही फिल्म आणि आमच्यासाठी थिएटरमध्ये जाऊन बघा जी 23 ऑगस्टला तुमच्या सगळ्यांसाठी येते. मला असं वाटतं की क्विक रिस्पॉन्स टीम हा जो महाराष्ट्र पोलिसांचं डिपार्टमेंट आहे ज्यांच्यामुळे आपण ठाण्यात म्हणा, मुंबईत म्हणा आणि बाकीच्या सगळ्या सिटीजमध्ये जे आपण एवढे सुरक्षित आहोत ह्यांच्याबद्दल जाणणं हे आपल्या सगळ्यांसाठी फार गरजेचं आहे. आणि ही फिल्म अशी आहे की ज्याच्यात तुम्हाला हे सगळे इन्फॉर्मेशन मिळणार आहे, त्यामुळे प्लीज ही फिल्म नक्की थिएटरमध्ये पहा 23 ऑगस्ट.